नमस्कार मी हुंजे बेधडक बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत टोलच्या मुद्द्यावरून जे वातावरण पेटलं खारघरचा टोल पुन्हा सुरू झाला निवडणुकीपूर्वी टोल बंद करण्यात आलेला होता आणि याच मुद्द्यावरून तत्कालीन सरकारमध्ये काँग्रेसचे आमदार म्हणून काम करणारे प्रशांत ठाकूर राजीनामा दिला त्यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली आणि भाजपमध्ये प्रवेश करून पुन्हा टोलमुक्तीच्या धोरणावरती त्यांनी राजकारण करून पक्षाकडनं आश्वासनं मिळून पुन्हा सत्तेत आले आमदार म्हणून पण आज पुन्हा शेखापणी जोरदार आंदोलन केलं की या सगळ्या याच्यातनं जाचक टोल मुक्त करावा आणि त्यातनं जी नागरिक रोज जाय या परिसरातले करतायत यांना या टोलमधनं मुक्ती मिळावी हा केवळ एक खारघरचा प्रश्न आहे का हा केवळ एकाच खारघरच्या टोल नाक्याच्या संदर्भातला मुद्दा समोर येतोय का तर राज्यातले अनेक टोल नाके असे आहेत जे गेले कित्येक वर्ष चालू आहेत मग याच्यातनं त्या कंत्राटाचे पैसे फिटले नाहीत सरकारने सांगितलेला पैसा सरकारकडं जमा झाला नाही का आणि असं असताना दहा दहा पंधरा पंधरा वर्ष एक टोल नाका सुरू कसा राहतो आणि याच टोल नाक्यामधनं जर मुंबईतनं पुण्यापर्यंत जायचं असेल जा तर एका व्यक्तीला गाडी घेऊन जात असताना सहाशे सातशे रुपयापेक्षाही जास्त टोल द्यावा लागतो मग गाडी घेऊन पेट्रोल भरून जाण्यापेक्षा एखाद्या बसने मी गेलो तर काय वाईट आहे अशी परिस्थिती त्याच्या मनामध्ये निर्माण होते मग हे सगळं करत असताना आज सरकार म्हणतं आम्ही जाचक टोल रद्द करू सगळे टोल बंद करणार नाही म्हणजे याचा अर्थ काय हे सरकारने केलेला घुमजाव आहे का याच मुद्द्यावर आपण बोलणार आहोत आपले तीन महत्वाचे प्रश्न आज आपण चर्चेमध्ये घेणार आहोत ते म्हणजे सर्व राजकीय पक्षांना टोलच्या मुद्द्याचा विसर पडलाय का दुसरा मुद्दा असा आहे की राज्यातले सर्व टोल बंद करणं हे खरंच शक्य आहे का आणि जर शक्य नसेल तर मग त्याची पर्यायी व्यवस्था काय आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की टोल वसूची प्रक्रिया ही पारदर्शक आहे का कारण जितक्या प्रमाणात टोल वसूल केला जातोय शंभर गाड्यामागे जर एका गाडीचा टोल पावती फाडून वसूल केला जात असेल तर नव्याण्णव गाड्यांच्या टोलच्या वसुलीचे पैसे कुठे जातात हाही मुद्दा त्या चर्चेला येऊ शकतो याच मुद्द्यावर बोलण्याकरता आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत शेकाबाचे नेते जयंत पाटील यांनी आज खारगरला जोरदार आंदोलन केलं आपल्यासोबत मनसेच्या सरचिटणीस अविनाश अभ्यंकर आहेत यांनी टोलच्या मुद्द्यावर जोरदार आंदोलन मध्यंतरीच्या काळामध्ये राज ठाकरेंच्या नेतृत्वात केलेलं होतं आजही त्याचा ते पाठपुरावा करत आहेत काही मुद्दे ते आपल्याला स्पष्टपणे सांगतील कारण त्यांच्या पक्षांनी टोल संदर्भातला एक अंतर्गत सर्वेही केला होता आणि त्यात त्यांना काही मुद्दे आढळले तेही आपल्याला समोर मांडतील आपल्यासोबत येणार आहेत भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर जे खारगरच्या टोलच्या मुद्द्यावरतीच त्यांनी आपली सगळी प्रतिष्ठापणाला लावलेली होती आणि आज पुन्हा ज्या पक्षात ते आलेले आहेत त्या सत्ताधाऱ्यांच्या समोर देखील त्यांना आपली प्रतिष्ठापणाला लावावी लागणार आहे आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार नेते शशिकांत शिंदे आहेत गेल्या सरकारमध्ये ते मंत्री होते त्यामुळं गेल्या सरकारने गे घेतलेले निर्णय आणि आत्ता सरकार कशा पद्धतीने घुमजाव करत आहे हेही ते आपल्याला सविस्तर सांगतील आपल्यासोबत संजय शिरोडकर आहेत टोल प्रश्नाचे अभ्यासक कोल्हापूरहून कारण कोल्हापूरमधला देखील टोलचा प्रश्न जोरदार गाजताना दिसतोय गेल्या सरकारच्या मंत्र्यांकडनंही आश्वासन मिळालं आणि आत्ताच्या सरकारच्या मंत्र्यांकडनंही आश्वासन मिळत आहे त्यामुळे तिथलाही प्रश्न तसाच आज तागायत कायम आहे मला सुरुवात जयंत पाटील तुमच्यापासूनच करायची कारण आज आंदोलनाचं नेतृत्व तुम्ही केलं काय तुम्हाला वाटतं की खारघरचा टोल गेल्या वेळेस सरकारने सांगितला की मी बंद करू निवडणुकीतलं राजकारण होतं निवडणूक सुरू झाली आश्वासन दिलं आणि गेल्या वेळेचे विरोधक जे आत्ताचे सत्ताधारी आहेत त्यांनीही ते आश्वासन दिलं प्रश्न तोच आहे पुन्हा टोल सुरू झाला आणि <laughs> या ठिकाणी खारघरचा टोल हा एवढा अन्यायकारक आहे की खारघरमध्ये जो टोल लावला गेलेला आहे तो मध्यवर्ती शहराच्या ठिकाणी लावला गेलेला आहे मला वाटतं देशामध्ये पहिलं उदाहरण आहे की जो मध्यवर्ती ठिकाणी टोल लावला गेलेला आहे की या ठिकाणी मुंबई शहरामध्ये फक्त एकच टोल होता जो आरे कॉलनीमध्ये होता मी चुकत नसेल तर बरोबर आणि त्याच्यानंतर मुंबईमध्ये अंतर्गत कुठेही टोल नाहीये असं असताना नवी मुंबई तुम्ही निर्माण करता खारघर हे नवी मुंबईचं सेंट्रल पॉईंट आहे आणि त्या ठिकाणीच तुम्ही टोल या ठिकाणी करता याला प्रा प्रा प्रारंभापासून आमच्या पक्षाचा विरोध होता माझे सहकारी विवेक पाटील हे सातत्यानं सभागृहात आणि मी वरच्या सभागृहात सातत्यानं हा टोल लावलेला आहे चुकीचा आहे सांगत होतो मला वाटतं की या ठिकाणी खारघरचा टोल हा कसा अन्यायकारक आहे की खारघरच्या टोलवर आपण घाटातून पुण्यातून उतरल्यानंतर जवळजवळ तिसरा टोल तो लागतो चौथा टोल परत मुंबई एंट्रीचा तुमचा वाशीचा टोल लागतो आणि एवढे टोल लागल्यानंतर सर्वसामान्य माणसाला ते परवडणार नाही प्रॅक्टिकल नाही आहे आणि खारघर पाच गावं जी आहेत आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे कोलची जी पॉलिसी ठरवली त्यावेळेला पाच किलोमीटर दोन्ही बाजूच्या गावांना त्याच्यातून वगळण्यात येणार आहे आज खारघर कामोटा कळंबोली ही गावं राहिली आहेत का तरी शहरं झाली आहेत त्या ठिकाणी शक्य नाहीये आणि म्हणून हा टोल रद्द झाला पाहिजे याच्यासाठी आमच्या पक्षानं सातत्यानं विरोध केला आज पण आम्ही करतोय आज जवळजवळ आठ टा दहा हजार कार्यकर्ते घेऊन प्राथमिक स्वरूपात मी विवेक पाटील बाळाराम पाटील आज आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे पण याच्यावर राज्य शासनाने निर्णय घेतला नाही तर आंदोलन आम्हाला आमच्या स्टाईलनी रायगडमध्ये ज्या ज्या आंदोलनात शेतकरी कामगार पक्ष पडला उतरला त्या ठिकाणी आम्ही यशस्वी झालेलो हो। आहोत आणि मला वाटतं की या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आमच्याबरोबर फोनवर त्या ठिकाणी विवेक पाटलांबरोबर चर्चा केली सकाळी आणि ते सांगितलं आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ आणि आम्हाला लेखी त्या ठिकाणी चर्चेला दोन दिवसात बोलवणार आहेत मला वाटतं की ज्या पद्धतीची वाटचाल मुख्यमंत्री आज करायला मागतात महाराष्ट्रात त्याच्यामध्ये निश्चितपणे या टोल रद्द लागेल ही भूमिका त्यांना घ्यावी लागेल भूमिका घ्यावी लागेल असं तुम्ही म्हणताय अभ्यंकर साहेब मला सांगा की टोल रद्द होईल काय वाटतंय करण्यापेक्षा आता सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की टोल मुक्तीची भाषा करणारे आता टोल भक्तीची भाषा करायला लागले कारण खारघरचा टोल जो आहे आपण स्पेशली संपूर्णपणे आजच्या घडीला बेकायदेशीर आहे आठशे पासष्ट कोटीचं टेंडर बाराशे वीस कोटीवर जातं नंतर ते सोळाशे कोटी वर ते सोळाशे पुढचं पुढे ह्याचं कलेक्शन बाराशे कोटीवरनं पाच हजार सहाशे कोटी बरं ह्याच्या टेंडरमध्ये जे काही कंडिशन्स आहेत सर्वात मोठं की स्ट्रेट स्ट्रेट रोड पॉलिसी जी आहे त्या पॉलिसी प्रमाणे चाळीस किलोमीटरच्या अंतरामध्ये कुठल्याही प्रकारचा टोल असता कामा नये वाशीहून कामोठ्याला सतरा किलोमीटर सत नाही तेच ते, ते इंटरनॅच ते देशाचं स्टेट राज्याची जी राज्याची आहे ती चाळीस किलोमीटरची आहे सतरा किलोमीटर आहे आणि कामोट्यापासून खारघरचा पुढचा जो टोल आहे आपल्या खालापूरचा तो बावीस मध्ये म्हणजे पहिलं इथे व्हायोलेशन आहे सर्वप्रथम दुसरी अत्यंत महत्वाची घटना आता नीट ऐकून घ्या हे जी कॉस्टशीट त्यांनी बनवलेली आहे तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी त्या कॉस्टशीटमध्ये त्यांनी त्या टोलचा खर्च बांधण्याचा हा वीस कोटी दाखवलाय आता वीस कोटीत काय होतं काय नाही होत मला नाही माहिती तिसरं महत्वाचं की त्या कॉस्टशीटमध्ये ठाणा क्रिकचं कलेक्ट खर्च ठाणा क्रिकच्या टोलचा खर्च हा पाच कोटी दाखवला म्हणजे याचा संबंध येऊ शकतो का त्याच्यावर पुढचा विनोद की त्या टेंडरमध्ये त्यांना दोन्ही बाजूला पंचवीस पंचवीस किलोमीटरचे सर्व्हिस रोड बांधायचे होते त्याचं संपूर्णपणे व्हायोलेशन करून पन्नास स्टॉप्स त्यांना बस स्टॉप करायचे होते हे काहीही न करता दोन डिसेंबरला त्यांनी कम्प्लिशन सर्टिफिकेट कोर्टात जाऊन त्यांनी ह्या निर्णयाविरोधात ते गेले तेवीस तारखेला त्यांना सन्मान्य कोर्टाने निकाल दिला आणि तीन तारखेला सरकारनी लगेच त्यांना तुम्ही जा म्हणजे तुम्ही हे अप्लाय करायला त्यांनी सुरुवात करायला त्यांना परवानगी दिली इतकं सगळं पटपट होतं आम्ही अडीच वर्ष भांडतो या टोलच्या विषयावरती आमचे अनेक कार्यकर्ते जेलमध्ये गेले परवा इथे आंदोलन झालं अडीच वर्ष आम्हाला तारखा मिळत आहेत मग दोन डिसेंबर ते तेवीस डिसेंबर ह्यात आपलं सरकार कोर्टात का नाही गेलं हे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा पुढच्या अपिलात जाऊन ह्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत अ तुम्ही सबटेंडरिंग करता टोल माफी आरामात होऊ शकते जर हा बाराशे कोटीचा टोल आहे साधा साधा व्यवहारिक विषय आहे जर मी तुम्हाला सब टेंडरिंग केलं तर कमीत कमी, -कमी वीस टक्क्यावर काम करीन किंवा दहा टक्क्यावर काम करीन म्हणजे माझा दहा टक्के प्रॉफिट होईल किंवा वीस टक्के प्रॉफिट म्हणजे दोनशे ते अडीचशे कोटी रुपये हे फक्त ट्रेडिंग करण्याचे घेतो तो जो कॉन्ट्रॅक्टर असतो हो तो मग सब सब कॉन्ट्रॅक्टचा क्लॉस त्याच्यामध्ये कशासाठी असला पाहिजे तुम्ही त्याच्यात एकच व्हॅल्यू फिक्स करा आणि कशाबद्दलचे पाच कोटी आणि त्याच्याहून पुढचं म्हणजे हे तर म्हणजे एखाद्याला लाज वाटली पाहिजे सगळं करताना इकडे माझ्याकडे कागदपत्र आहेत हे तुम्हाला मी पुराव्याने दाखवतो की वाशीच्या टोलमध्ये जो पैसा कलेक्ट केला जातो तो तो त्या मार्गावर एक्सप्रेस वे सुरू होणारे सर्व रस्ते ब्रिजेस इथे लिहिलेलं आहे अणुशक्तीनगर हे सर्व ह्या सर्वांचा त्याच्यात समावेश आहे मग हा टोल उघडला कशासाठी का हा आमचा प्रश्न आहे हा संपूर्णपणे बेकायदेशीर संपूर्णपणे बेकायदेशीर टोल आहे हा हे मला माध्यमातून सांगायचं आहे आणि टोल माफी जर करायची असेल अहो तुम्ही अठरा प्रकारचे टॅक्स घेता अठरा प्रकारचे वीस प्रकारचे टॅक्स आहेत कुठे गेले आतापर्यंत लाखो करोडो कोटी रुपये तुम्ही गोळा केलेत कुठे गेले के पैसे ते कोणाच्या कशात गेले आज मोटर व्हेकल टॅक्स पॅसेंजर टॅक्स प्रत्येक रोड टॅक्स कुठला टॅक्स नाही मला सांगा एखादी गाडी घेताना तुम्ही टॅक्सचा कॉलम वाचा मग पैसे जातात कोणाच्या कशात आणि तुम्ही जर लोकांच्या सेवेकरता राज्यामध्ये आलेला तर ही सेवा आहे पहिल्या सहा महिन्यामध्ये आम्हाला आदर आहे मुख्यमंत्र्यांबद्दल शंभर टक्के ते अभ्यास आहेत परंतु आणि आता आज हे विनोद घडलाय काय तिरे तुम्ही ऐकला दुपारी तुमच्या चॅनल वरती की आम्ही काय काय म्हणाले तुमचे ते तावडे साहेब असे म्हणाले की टोल पूर्ण बंद करणार नाही असं म्हणाले मग ह्याला मुख्यमंत्र्यांची संमती आहे असं भाषणात बोलले होते त्यांना माहिती त्यांना माहिती ना मग हे त्यांनी संमती आहे का म्हणजे उगाच म्हणजे वाईट एवढंच वाटतं की या सरकारकडनं अशा प्रकारची मागच्या हेच केलं पंधरा वर्ष आणि आता ह्यांनी पुन्हा त्याच दिशेने पावलं टाकली आहेत तर त्यांनी कृपया असं न करता या राज्यातील जनतेचा विचार करा प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार याच्यामध्ये कुठल्या गोष्टी भ्रष्टाचार नाही मला सांगा या टोलमध्ये ठराविक कंपन्या आहेत त्यातनं प्रचंड प्रमाणात मोठी मोठी टेंडर्स आणली जातात तुम्ही कोल्हापूरचा विषय घ्या उस्मानाबादच्या येण्याद्रूच्या टोलचा विषय घ्यायला पत्र दिलं अजूनही चालू आहे नाही विनोद असा आहे आम्ही जेव्हा त्यांना पत्र दिलं तेव्हा पीडब्ल्यू पत्र आहे की हा टोल कशासाठी घेतो हे आम्हाला माहित नाही म्हणजे काय चाललंय सगळं गौरव बंगाल हे सगळंच गौरव बंगाल प्रशांत ठाकूर आपल्या सोबत आलेले आहेत प्रशांत ठाकूर ज्या खारगरच्या टोलच्या प्रश्नावर तुम्ही काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून राजीनामा दिला तत्कालीन मुख्यमंत्र्यांवरती टीकाही केली होती आणि भाजपमध्ये प्रवेश केला आता त्या पक्षाचे तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार झालात आता हाही पक्ष ज्या सत्ताधारी पक्षाचे तुम्ही सदस्य आहात तोही या मुद्द्यावरून घुमजाव करतोय जाचक टोल आम्ही रद्द करू मात्र सर्वंकष सगळे जे टोल राज्यातले आहेत ते रद्द करणार नाही अशी भूमिका आता नेते मांडताना दिसत म्हणजे पुन्हा तुमची पंचायत होणार खरं तर टोलच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपण चर्चा करतोय या ही सगळी चर्चा करत असताना मुळात माझा जो विरोध आहे या टोलला हा टोल स्टेशन ज्या ठिकाणी आहे त्याच टोल स्टेशनच्या अवतीभोवती जी असलेली सगळ्या वसाहती आहेत या वसाहतींच्यामुळे तिथल्या नागरिकांची जी पंचायत होती आहे ते त्या नागरिकांची जी अडचण होणार आहे या अडचणीला सोडवण्यासाठी अडचणी सोडवण्यासाठी शासनानं पुढाकार घेतला पाहिजे यासाठी माझा टोलला विरोध आहे ज्यांना रोजच्या रोज हा रस्ता क्रॉस करून जावा लागतो असे हजारो नागरिक या ठिकाणी आहेत नवी मुंबई सिडकोची त्या ठिकाणी वसली सगळ्या म्हणजे आपण म्हणूया कामोठा कळंबोली खारघर यासारख्या सिडकोच्या वसाहती तिथे झाल्या आहेत पनवेलच्या शेजारी तिथे सिडकोची वसाहत आहे या परिसरामधली सगळी गावं आहेत या, या सगळ्या गावांना कनेक्ट करणारा अशा पद्धतीचा रस्ता होता या रस्त्यावरून रोजच्या रोज ज्यांना जावं लागतं आजही या सगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये या एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणारी मंडळी आहेत नोकरीच्या निमित्तानं जाणारी मंडळी आहेत शासकीय कामाच्या निमित्तानं जाणारी मंडळी आहेत यांनी टोल का भरावा आणि तो सुद्धा सव्वीस किलोमीटर बनवलेला रो रोड आणि सव्वीस किलोमीटरच्या पैकी ज्यांना फक्त पाच ते सात किलोमीटर वापरायचं आहे जास्तीत जास्त दहा किलोमीटर वापरायचा आहे त्यांच्याकडे दुसरा कुठला पर्यायी मार्ग नाही त्यांनी का वापरावा हा माझा प्रश्न होता आणि याला म्हणजे मान्य आहे की नाही स्थानिक लोकांच्यासाठी माझं म्हणणं निश्चितच सर्वांसाठी पण निश्चितच निश्चितच या भूमिकेपासून मी दूर जाऊ शकत नाही पण माझी भूमिका मी या ठिकाणी पूर्वीपासून जी मांडली आहे ती स्थानिक लोकांच्या बाबतीमध्ये हे निश्चितच जास्त आहे की त्यांना त्या रोडचा पूर्ण वापर करायचा नाही आणि टोल द्यायचा आहे जयंत मुद्दा पडत नाही आपली भूमिका तालुका आता गावात राहिलेला पनवेल तालुका हे शहर झालेला आहे फक्त कामोटे आणि कळंबोली कोपरा आणि या ठिकाणचा खारघर ही एवढीच वसाहत न ठेवता पलीकडे नावडा आहे तळोजा परिसर आहे या ठिकाणची जी गावं आहेत ग्रामीण भागातली आता हळूहळू शहराकडे ती झुकत चालली आहे त्यांचा पण हा प्रश्न आहे या चारच वस्त्यांचा काय चारच यांचा नाही आहे आणि संपूर्ण तालुक्याचा हा प्रश्न होऊन गेलेला आहे पलीकडचा खानापूर तालुका पण अपडाऊन करतोय आणि म्हणून या ठिकाणी जे धोरण आहे हा टोलच टेंडरच चुकीचं आहे टोल घेतल्याच जे माझे मित्र आता बोलले ती खरी अंब्यंकर म्हणाल ती खरी गोष्ट आहे हे टेंडरिंग करतानाच त्यावेळेच्या शासनानं चुकीचं केलेलं आहे या ठिकाणी ज्या पद्धतीचं टेंडरिंग आहे त्याच्यावरच आमचा आक्षेप आहे आणि म्हणून हा टोल केवळ खारघर आहे त्यांना जवळ आहे त्याच्याबद्दल प्रश्न नाही त्यांचं अंतर कमी आहे त्यांच्या मताशी मी सहमत आहे परंतु हे असताना आजूबाजूचा उरणचा पण परिसर आहे पलीकडे गेला तर तीन किलोमीटर वर चार किलोमीटर उरण लागतंय उलवा गेलं गवाण गेलं त्यांचं गाव आहे सर्वांसाठी सर्वांसाठी नाही त्यांचं स्वतःच आमदारांचं गाव आहे तिथे गवाणला तिथून गेलं उरण लागतं किती दहा किलोमीटर आहे माझं म्हणणं जे लागत नाही जे धोरण या ठिकाणी घेतलेलं आहे आणि जी भूमिका घेतली होती सर्व पक्षांनी त्यावेळेला की हा टोल रद्द करू बाबत काही या ठिकाणी होत नाही आणि प्रशांत काय म्हणाल याच्यावर या रस्त्याचा वापर करणाऱ्याच्या माझ्या मतदारसंघातल्या जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी आंदोलन पुकारलेलं होतं निश्चितच या ठिकाणी पनवेल तालुक्यातल्या सगळ्या गावांना सगळ्या वसाहतींना त्या ती टोलमधून एक्झिबिशन मिळालं पाहिजे आणि यासाठी मी आग्रही अजूनही आहे काही वसाहतींना काही गावांना याच्यातून सवलत मिळाली म्हणजे पूर्ण समाधान झालं असं नाही मला सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणानं सांगितलंय की या संदर्भामध्ये आधीच्या समितीने दिलेला हा जो निर्णय हा अर्धवट आहे आणि पूर्णपणानं या ठिकाणी त्या परिसरातल्या स्थानिक लोकांना न्याय मिळाला पाहिजे ज्या धर्तीवरती पीडब्ल्यू डी किंवा एन एच ए पाच किलोमीटर किंवा दहा किलोमीटर डी पाच किलोमीटर एन एच आय दहा किलोमीटर हद्दीतल्या लोकांना कन्सेशन देत आमचं आहे एका प्रश्नाचं उत्तर द्या जर हे सगळे मुद्दे तुम्ही पोटतिडकीने इतके सगळे आजूबाजूचे असतील ते नॅशनल हायवेचे असतील स्टेट हायवेचे असतील लोकांशी निगडीत असतील तालुक्यातल्या लोकांशी असतील हे सगळं जेवढं तुम्हाला कळत आहे जेवढं पोटतिडकीन तुम्ही मांडताय हे तुमच्या सत्ताधारी नेत्यांना का कळत नाही टोल रद्द झालेला त्यांनी सुरू का केला आपण या ठिकाणी निश्चितपणे पाहिलेलं आहे की हा टोल सुरू करण्याच्या संदर्भामध्ये सरकार या ठिकाणी तयार नव्हतं ज्या वेळेला टोलच्या सरकारला सरकारला भर कोर्टात गेला सरकारला भर कोणी घातली सुरू करायला नाही सरकारला भर कोणी घातली हा विषय या ठिकाणी नाहीये कॉन्ट्रॅक्टर कोर्टात गेलेला आहे स्पष्ट आहे या ठिकाणी म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचा दबाव आला म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचा दबाव आली सरकारने टोल सुरू केला अरे पण कोर्टाचा निर्णय आता, 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 आता याचा अर्थ असा की हे शेवटची ऑर्डर आहे असं म्हणून त्याच्या ठिकाणी चालणार त्याच्यावरती सरकारनं याच्या पुढे पूर्णपणानं याचा अभ्यास करून याच्यावरती निर्णय देण्याची आवश्यकता आहे खर तर या संदर्भामध्ये केंद्र स्तरावरती एक पॉलिसी आखली जाते अशी माझी माहिती आहे सन्मानिय केंद्र सरकारच्या माध्यमातून सत्तारूढ पक्षाचे आमदार ठाकूर साहेब आपण सत्तारूढ पक्षाचे आमदार आहात आणि माझा प्रश्न पहिला साधा सोपा आहे कि हा टोल कायदेशीर आहे का बेकायदेशीर याचं कृपया आपण उत्तर द्या नंबर दोन दोन डिसेंबर दोन हजार चौदाला तो जो कंत्राटदार होता जो खासदार आहे आणि तो त्याचे मला वाटतं भाजपमध्येच बरेच मित्र आहेत त्या कंत्राटदारांचे तो दोन डिसेंबरला तो कंत्राटदार कोर्टात गेल्यानंतर तेवीस डिसेंबर पर्यंत राज्य सरकार झोपलं होतं का तेवीस डिसेंबरला हायकोर्टाने सन्मान्य निकाल दिल्यानंतर तीन जानेवारीला तत्परतेने सामान्य जनतेवर टोल लादण्यापेक्षा त्याच्या विरोधात वरच्या कोर्टात किंवा त्याच्या अपिलात का नाही गेले सुप्रीम कोर्ट मध्ये हा माझा तुम्हाला साधा सोपा सरळ प्रश्न आहे आपण अभ्यास वाहत आपण विद्वाना आपण आपल्या तत्वांशी निगडित राहून एका पक्षाचा राजीनामा देऊन या पक्षात आलेला त्यांना उत्तर देऊ द्या निश्चितपणानं सरकारच्या माध्यमातून या टोलच्या संदर्भामध्ये असलेल्या ज्या त्रुटी आहेत या त्रुटी त्या ठिकाणी कोर्टात मांडल्या जाणं आवश्यक आहे आता कोर्टामध्ये कोर्टामध्ये त्या ठिकाणी काय काय या ठिकाणी स्टेटमेंट केली गेली हे प्रेझेंटच नव्हतं आपण कागदपत्र आहेत माझ्याकडे आपल्या सरकारच्या बाजूने कोणी हजरच नाही झालं सगळे कॉन्ट्रॅक्टरच्या बाजूने होते आणि इतका झटकन निकालाला वीस दिवसात कमालच आहे आमचे कार्यकर्ते जेलमध्ये आहेत आणि अडीच वर्ष आम्ही भांडतोय तारीख गेला टोलच्या विरोधात कसे बसे पहिले चाळीस रुपये बंद केले कोर्टाच्या कोर्टा कोर्टा निर्णयावरती कोर्टा राज्य सरकार अपिलात जाऊ शकतं आपण प्रत्येक अहो तुमचे आता ते कोण होते सचिव त्यांना आता पंचवीस हजार रुपये दंड लावला त्यांनी माफी मागली तेव्हा ते परत घेतला आजचीच बातमी एका का पेपर मधली माझा प्रश्न असा आहे कन्सर्न डिपार्टमेंट कोर्टात वरच्या कोर्टात का नाही गेलं लोकांवरती तो टोल लादण्याच्या ऐवजी आणि आपण आमदार म्हणून त्याचा पाठपुरावा का नाही केला आपल्याला महाराष्ट्राचे जबाबदार आमदार म्हणून बघतो एका उत्तर देऊ द्या दे, मला परत पुढचा मुद्दा घ्यायचा कोर्टाच्या माध्यमातून जो दिलेला निकाल आहे हा इंटरिम आ, इंटरिम याच्यामधला त्याच्यामध्ये दिलेला निकाल आहे त्याच्यामध्ये नाही माझ्याकडे निकालाची कॉपी आम्ही दाखवू शकतो आपण वरच्या कोर्टात अपील करू शकता त्यांनी सांगितलेलं आहे कम्प्लिशन आता पाहिजे अडचण का प्रशांतजी कदाचित अडचण अशी झाली असेल जे एम एसी खात आहे ते आता शिवसेनेकडे दिले तुम्ही त्यामुळे भाजपचे नेते कसे काय पटकन निर्णय घेऊ शकतात अशी काही अडचण नाही ना एवढी सरकारमध्ये अडचण आजच्या तारखेला मुळीच नाहीये सरकार अतिशय व्यवस्थित व्यवस्थितपणा या ठिकाणी सरकारमध्ये दोन्ही पक्ष काम करतायत त्या बाबतीतली अडचण असल्यापेक्षा असे सतरा किलोमीटरला टोल आले तर वेगमन आणि गतिमान महाराष्ट्र व्हायचा कसा पुण्याला आता हे सगळं ठीक आहे तीन महिने सरकारला झाले पण शशिकांत शिंदे शांतपणे चर्चा ऐकून हसतायत तिकडे यापूर्वीच्या सरकारने ते केलाय असा आरोप शशिकांतजी बघा जयंत पाटलांनी केला की यापूर्वीच्या सरकारने टेंडरिंग करताना काय विचार केला नाही जे आता पुढे सगळे हे राजकारण होताना दिसतंय नाही एक बरं झालं मला आठवतं की मागच्या वेळेला आपण जर बघितलं तर याच खारघरच्या टोल नाक्यावरून किंवा घारघर नव्हे तर महाराष्ट्राच्या इतर टोलवरून जे लोक आता सत्तेवर ही सत्ता घेण्यासाठी लोकांना अमाप आश्वासनं दिलेली आहेत आणि रोज एक एक आश्वासनं अजूनही जाहीर करतायत आता ती कशी पूर्ण करणार हे प्रशांतजी ठाकूरना आणि जयंत पाटलांना सर्वांना आम्ही विधानसभेत काम करताना माहीत असेल परंतु तरी सुद्धा आपण प्रत्यक्ष ज्या वेळेला सत्तेत बसतो त्यावेळेला काही अडचणी असतात ते सत्य बसल्यानंतर कळतात आज आज त्यांनी जी भूमिका घेतली होती मला माहिती आहे की विनोद तावडे याच खारगरच्या टोल नाक्यावर गेले होते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही टोल माफ करून टाकू आता एक मुद्दा आपल्याला मी सांगतो आता यांनी काल परवाच्या दिवशी मी आता प्रशांत ठाकूर म्हणाले त्याप्रमाणे खोर खारगरच्या टोल नाक्याच्या बाबतीत त्यांनी स्थानिक म्हणजे स्थानिक लोक जी तिकडचे आहेत त्या लोकांना या ठिकाणी टोल माफी केलेली आहे ना? ना के मला अजूनही कळत नाही की त्यांची ही स्थानिक आहे कशावर ओळखणार त्यांना त्यातून ते कशी सूट देणार याचा निकष आता अजून कोल उलगाडा मला झालेला नाही एक दुसरा मुद्दा असा आहे मला आठवतंय की ह्या खा टोल नाक्याच्या बाबतीमध्ये चर्चा ज्यावेळेला झाली तेव्हा मी कॅबिनेट मंत्री होतो कॅबिनेटमध्ये चर्चा करताना दादांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की जो इथं कामं पूर्ण झालेली नाहीत टोल लगेच सुरू कर नका म्हणून राज्य सरकारने आज मी तो टोल सुरू करून दिला नव्हता म्हणून ठेकेदार या ठिकाणी कोर्टात गेला असेल आता मुद्दा असा आला की त्यावेळेला आधी दादांनी असा मुद्दा मांडला होता की आपण जर बघितलं तर नवी मुंबईत आता मगाशी मनसेच्या आमच्या यांनी जो मुद्दा मांडला होता तो राजसायचा अडीच किलोमीटरच्या अंतरामध्ये मध्ये टोल असू नये हा नियम आहे आता जर आपण बघितलं तर वाशीचा टोल नाका सोडला की लगेच तो टोल नाका आणि तो टोल नाका सोडला दहा किलोमीटर की लगेच तिथं पुढे आपल्याला एक्सप्रेस हायवेचा टोल नाका लागतो अजितदादांनी असा मुद्दा मांडला होता की हा फार मोठ्या प्रमाणात अडचणीचा होतोय त्यावेळा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणसाहेब होते आम्ही कॅबिनेटमध्ये चर्चा करताना सांगितलं होतं की पाचशे कोटी काहीतरी त्या टोलसाठी खर्च झालेली आहे एम एम आर डी ए त्याबरोबर एम एम आर डी सी बरोबर त्याबद्दल सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिका आणि त्याप्रमाणे पनवेलची महानगरपालिका या सर्वांनी एकत्र ये येऊन आसला हा जो टोल आहे त्याचे पैसे आपण ज्या काम ठेकेकाई ठेकेदारांनी काम पूर्ण केलेलं आहे त्याला पूर्ण देऊन टाकू आणि हा टोल तिथं बसू नये ही भूमिका स्पष्ट शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजितदादा यांनी घेतली त्याला मी साक्षीदार आहे आणि आमच्या या विरोधामुळेच कॅबिनेटमध्ये त्यामुळे तो टोल आकारणी करण्याचं लांबलं गेला सरकारने जर मनात आणला असता तर अजूनही उद्या कदाचित प्रशांत ठाकूर म्हणतात तसं सरकारने चांगलं बसू करू आणि मग मुख्यमंत्री लगेच आश्वासन देतील कोल्हापूरच्या टोल नाक्या बाबतीत असंच प्रकार झालं होतं आता माझं म्हणणं आहे की अशा पद्धतीने शिडको आम्ही केलं नाही ठीक आहे आमच्यामध्ये एक वाक्यता नव्हती मुख्यमंत्र्यांकडे ती खाती होती त्यामुळे शिडको असेल किंवा ह्या यातून जे नफ्यामध्ये आज या संस्था आहे मागच्या राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही कबूल केलं असं असं आहे मी मी एकच मुद्दा झाला की तिथं आम्ही भूमिका मांडली यात आम्ही कधी नाकारत नाही मी कबूल केलं कबूल केलं एक वाक्यता तिथं हे झालं नसतं आम्ही कबूल केलं होतं आम्ही मला विरोधक बसलो ना आता ज्यांनी विरोध बसवण्यासाठी ज्यांनी फायदा घेतला आश्वासन अमाप दिले आता त्यांची ती जबाबदारी आहे या चर्चे दरम्यान जे अजितदादांनी प्रस्ताव दिला होता हा टोल रद्द करण्याच्या संदर्भातून काय पर्याय असू शकता तो पर्याय मी इथं तुमच्या चर्चेदरम्यान दरम्यान देवतो सिडको ही नफ्यात आहे त्यानंतर एम एम आर डी एचे जो आहे तो नफ्यात आहे आणि त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिका आणि महानगरपालिका पनवेल या सर्वांनी मिळून ज्या पद्धतीने निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा एक आता दुसरा मुद्दा जो आहे की या बाबतीमध्ये सर्व चर्चा करताना जयंत पाटील साहेब म्हणले अभ्यंकर साहेब म्हणाले प्रशांत ठाकूर म्हणाले हा प्रत्येकाच्या माध्यमातून बघितलं की आज वेळेची बचत करण्यासाठी आपण टोल नाका या ठिकाणी किंवा रस्त्यावर रुंदीकरण घेतले पण वेळेची बचत होते पण टोल नाक्यावर आल्यानंतर आमच्याकडं कुठल्याही प्रकारचं तिथं ऑडिट व्यवस्थित न झाल्यामुळे आम्हाला अर्धा तास थांबावं लागतं हा एक पर्याय लोकांच्या नाराज दिसतो दुसरा आता ह्यांनी अब्यकर साहेबांनी सांगले वस्तुस्थिती आहे एक आज या चर्चेच्या माध्यमातून अजून एक महत्वाचा मुद्दा घेतला पाहिजे की क्वालिफाय होण्यासाठी जो कॉन्ट्रॅक्टराचा नियम आहे आणि निकष आहे त्यामध्ये ठराविक कॉन्ट्रॅक्टदार क्वालिफाय होतात आणि दुर्दैवाने तेच सब कॉन्ट्रॅक्ट देतात सब कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर काही काम न करता ते शासना तिंशे -तिंशे जर शासनाचा किंवा जनतेचा तीनशे तीनशे कोटी रुपये हा पैसा जर नुसत्या आपल्या साहेब माझ्या एका एका छोट्या प्रश्नाचं उत्तर द्या ज्या क्वालिफिकेशन संदर्भात कंत्राटदाराच्या बोलताय हेच कंत्राटदार वारंवार तेच टेंडरिंग भरून तेच कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी समोर येतात त्यांनाच मिळालं पाहिजे ही सवय कोणत्या नेत्याने लावली ने ने एक एक मुद्दा असा आहे ब्लॅक लिस्ट झालेले देखील पुन्हा पुन्हा यादी देतात म्हणजे ही सवय लावली कोणी मग ही काय लिस्ट केलं गेलं नाही नाही मी माझं मत मांडतोय तर असं असतं शासनाच्या एक म्हणजे शासनाच्या नियमामध्ये क्वालिफाय असलेले जे काही नियमावली आहे त्या नियमावली मध्ये आणि आता सगळीकडे आता काल तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ई टेंडरिंग तीन लाखाचं सुद्धा होणार आहे त्यामुळे आता कोणी यायचं कोणी जायचं आता हे टेंडरिंग मध्ये झाल्यामुळे आता काय तो प्रश्न येणार नाही ना, एक गोष्ट आहे पण तरी पण त्या निकषामध्ये ठराविक लोक बसतात पण त्यात आठ टाकू शकतात आता कोणी लावली काय लावली ते आहे त्यामुळे राजकारण होते सगळं मग आपण आपण चर्चा करताना आपली भूमिका हीच मांडलेली आहे की यात सुधारणा झाल्या पाहिजे आज हा टोल रद्द होऊ शकतो एवढाच नव्हे त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातले आम्ही सगळे टोल रद्द करतो मला एक उदाहरण सांगा ज्या वेळा एखाद्या कामाच्या बाबतीत शासनाकडे एवढा पैसा आहे का हे पण एकदा चर्चेद्वारे आले पाहिजे असेल तर जनतेचं सत्ता तुम्ही खोटं बोलून ताब्यात घेतली हे पण एकदा तुम्ही सांगायला पाहिजे ठीक आहे या तो या, या, या मुद्द्यावर चर्चा करायची आपल्याला ब्रेक घ्यायचा ब्रेक नंतर मला हाच मुद्दा घ्यायचा की राज्यातले सगळे टोल नाके ते बंद करणं शक्य आहे का ब्रेक घेऊ ब्रेक नंतर या सगळ्या मुद्द्यांचा परत भेटू ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आपण कोल्हापूरला जाऊया संजय शिरोडकर आहे टोल प्रश्नाचे अभ्यासक आपल्यासोबत आहेत कोल्हापूरचाही प्रश्न आपल्याला माहिती आहे गेले काही दिवस शिघळतोय काही दिवसापूर्वी देखील तिथे पुन्हा टोलची शिरोळ नाक्यावरची तोडफोड करण्यात आली टोल नाके उधळून लावण्यात आले संजय शिरोडकर मला सांगा की नेमके हे जे प्रश्न समोर येत आहेत टेंडरिंगचा मुद्दा असेल कित किती वर्ष टोल घ्यायचा किती वर्ष चालू ठेवायचा पैसे कसे त्याच्यातले वसूल झाले पाहिजेत आणि त्याचा पारदर्शकता आणली पाहिजे तेव्हा मनसेने आंदोलन केलं त्यानंतर तिथे बोर्ड लावले गेले आणि त्या सगळी पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला गेला मात्र आकडे जे दिसतायत ते आकडे काही कमी होताना दिसत नाहीत वारंवार आकड्यामध्ये भर पडत जाते आणि टोल वसुली सुरूच आहे ओके मी जरा ब्रेकच्या आधी जी चर्चा झाली ना ती जरा मी एक पंधरा वीस सेकंदामध्ये त्याच्याबद्दल जरा बोलतो आ, मुद्दे दोन आहेत आणि ह्या जो खार, खारदरचा जो टोल सुरू झालेला आहे त्या निमित्ताने दोन चार चुकीचे पायंडे पाडले गेलेले आहेत त्याची चुकीची सुरुवात झालेली आहे एक हुँ. तो खारघर बद्दल खूप काही बोलता येईल रोज काही होईल त्याच्याबद्दल तो तो इलिगल आहे चुकीचा आहे ते तर आहेच त्या ते, चर्चा चालू राहतील दुसरी गोष्ट प्रशांत ठाकूरांनी त्यांच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून वजन वापरलं आणि ती चार पाच जी गावं आहेत ही त्या टोल नोटिफिकेशनमध्ये आली टोल नोटिफिकेशनमध्ये पर्टिक्युलरली गावं येणारा टोल नोटिफिकेशन हा मी पहिल्यांदा बघितला मग हा न्याय वाशीमध्ये जो निघतो आणि वाशी ब्रिज काय मिनिट एक मिनिट ती प्रशांत ठाकूरने आणली नाही ती ना ना पॉलिसीच आहे टोलची नीती ठरवली त्यावेळेला दोन्ही बाजूच्या बाजूनी पाच किलोमीटर आपण अभ्यास येथील त्यांना ओके ते पटलाय मुद्दा पुढे माझा मुद्दा वेगळा आहे पाटील साहेब माझा मुद्दा वेगळा आहे त्यांना टोल माफी मिळाली त्या माझं दुःख नाहीये मिळालाच पाहिजे पण हा न्याय जो वाशीवरनं येतो वाशी ब्रिज क्रॉस करतो त्याला का नाही हा न्याय जो ऐरोलीवरनं तीन किलोमीटर मुरुंड जातो मुरुंडवरनं तीन किलोमीटर ऐरोली येतो त्याला का नाही हा न्याय मुंबई नाशिकवर पडघा क्रॉस केल्यानंतर जो पाच किलोमीटर सात किलोमीटर व शहापूरला वळतो त्याला का नाही न्याय मग एका ठिकाणी एक दुसरा न्याय दु बाकी मग बाकीची जनता नाही आहे का कोल्हापूरला मिळाला पाहिजे कोल्हापूरलाही पाहिजे दिला पाहिजे हाच न्याय आयआरडी exactly, पी तर टोटल स्क्रॅपच केलं पाहिजे लक्षात घ्या आपण कोल्हापूर बद्दल वे, कदाचित वेगळी चर्चा करता येईल त्या मुद्द्यावर तर तुम्ही विचारलात कोल्हापूर बद्दल बोलू शकतो एक मला एक एक मग बेसिकली जर कोल्हापूरचाच मुद्दा के केला आणि मी खुद्द कोल्हापूरला आहे तर बेसिकली माझा आता सर्वात मोठा आक्षेप जो आहे ना जे कम्प्लिशन सर्टिफिकेट किंवा जे प्रोव्हिजनल कम्प्लिशन सर्टिफिकेट हा जो काही एक मुद्दा जो टाकलेला आहे काही ठिकाणी ऐंशी टक्के काही ठिकाणी नव्वद टक्के काही ठिकाणी पंच्याहत्तर टक्के अरे म्हणजे काय ते टोटल कॉस्टिंगवर पंच्याण्णव टक्के का टोटल कन्स्ट्रक्शन जे म्हणजे लिस्ट ऑफ वर्क आहे जे कामाची यादी आहे त्याचा पंच्याण्णव टक्के आज कोल्हापूरमध्ये जो आक्षेप आहे की कामं अर्धवट राहिली आहेत बरोबर झाली नाही आहेत मते जो रिपोर्ट सबमिट केलेला तो पीडब्ल्यू डी चेक केला का किंवा एम एस आर डी केला का आज तो रिपोर्ट माझ्याकडे आज आहे तो जो रिपोर्ट पाहिला ज्यांनी पंच्याण्णव टक्के कम्प्लिशनचं सर्टिफिकेट दिलेला आहे तो रिपोर्ट रिपोर्टच सांगतो की पंच्याण्णव टक्के कामं ही अर्धवट राहिलेली रिपोर आहेत तो रिपोर्ट तुम्ही लोकांना दाखवा त्याच्याबद्दल करा त्याची तक्रार तुम्ही कमिशनरला करा त्याची तक्रार कुल आता बघा हा रिपोर्ट ऑक्टोबर दोन हजार अकराचा आहे आणि त्याच्यानंतर अठरा महिन्यांनी मे दोन हजार तेरामध्ये एम एस आर डी सीनी अर्धवट राहिलेल्या कामांची प्रचंड मोठी मोठी यादी का करायची वाटली जर पंच्याण्णव टक्के काम कम्प्लीट झालेलं तर अठरा महिन्यांनी एवढी मोठी यादी तयार करायची का वाटली मग कुठेतरी गपलत आहे लोकांची फसवणूक आहे मग ह्याचा उत्तर कोणी देत नाहीये अधिकारी देत नाहीत किंवा मुख्यमंत्री देत नाहीत किंवा मंत्री देत नाहीत किंवा जिल्हाधिकारी देत नाहीत किंवा कमिशनर देत नाहीत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या लोकांच्या सेवेकरता आहेत लोकांकरता आहेत हे सगळे जनतेचे सेवक आहेत पण जनतेकरता कोणीच काही करत नाहीत हा सगळा मुद्दा आहे आणि चुकीचे पायंडे जी मी म्हटलं की टोल नोटिफिकेशन निघत नाहीत म्हणून कोर्टात जायचं आणि कोर्टाकडनं ऑर्डर आणायची आता ते दोन गोष्टी आहेत किंवा ने अपील का नाही केलं की अपील तर भार नंतरची गोष्ट तुम्हाला वीस दिवस मिळालेले तुम्ही टोल नोटिफिकेशन डिले का झालं याचं स्पष्टीकरण कोर्टाला का नाही दिलं कारण त्याच्यामध्ये दोन केसेस होत्या हा रस्ता धोकादायक आहे एस्पेशली खारघरचा तो प्रोजेक्ट आहे की मुंबई आय आय टीनी रिपोर्ट दिलेला की त्याच्यामध्ये काय काय आहेत तो रफनेस सर्फेस इंडेक्स नावाचा एक प्रकार आहे तो रस्ता धोकादायक असा आय आय टी मुंबईचा रिपोर्ट आहे तो कोर्टापुढे का नाही सादर केला त्याच्यानंतर तिथे पर्यावरणाचा धोका आहे तो कामोडीचा टोल प्लाझा बांधताना मँग्रोजला हानी झालेली आहे त्या संदर्भातली एक चालू आहे त्याच्यावर यांनी सुप्रीम कोर्टाने से आणलेला आहे तर या गोष्टी निदर्शनास का नाही आणल्या त्या गोष्टी बेसिकली डिले का होते याचं स्पष्टीकरण पीडब्ल्यू देऊ शकली असती ते 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 त्यांनी दिलेलं नाहीये म्हणजे जनतेची फसवणूक किती करायची प्रोजेक्ट व्हॅलिड आहे नाही आहे आणि सर्वात महत्वाची की जो कॉरिडर ऑलरेडी मुंबई एंट्री पॉईंटमध्ये कवर आहे त्याच्यामध्ये तुम्ही हा परत टोल का लावतायत आता एक तुम्हाला एक व्हॅलिड गोष्ट सांगतो कालची गोष्ट आहे जेव्हा हाच प्रश्न दोन हजार दोनचा जी आर पीडब्ल्यू चे सेक्रेटरी व्ही आर नाईक यांना दाखवला गेला त्यांची रिॲक्शन आहे की हा दोन हजार दोनचा जी आर जुना आहे जुना आहे जुना आहे पण तोच जी आर म्हणतो की दोन हजार सत्तावीस पर्यंत त्या वाशी ब्रिजला तुम्ही टोल घेणार आहेत जुना आहे हे काही कारण झालं का आणि कारण काय सांगितलं हा प्रोजेक्ट नवीन का द्यायला लागला कारण ते ट्रॅफिक जाम व्हायला लागलं वाहन संख्या वाढायला लागली म्हणून आम्हाला हा प्रोजेक्ट करायला लागला अहो म्हणजे जर वाहन संख्या वाढली ट्रॅफिक जाम व्हायला लागलं मग या वाहन संख्येचा फायदा वाशी टोल नाकायला झाला की नाही झाला म्हणजे हे सगळे मुद्दे संजय शिरोडकर हे सगळे हे सगळे मुद्दे हा प्रोजेक्ट हे सगळे मुद्दे आहेत मला हाच प्रश्न पुढे घ्यायचा आहे सोय द्या युटिलिटी द्या पण टोल कशाला तर तोच मुद्दा घ्यायचा मला मला अभ्यास हेच विचारायचं की जे मुद्दे हे स्पष्टपणे मांडत आहेत इतक्या प्रमाणात टोल वसुली होते आता ते म्हणाले दोन हजार दोन जी आर होता दोन हजार सत्तावीस पर्यंत आपल्याला टोल वसुली करायची आहे रोड टॅक्सेसच्या संदर्भात मगाशी आपण बोललो पण ज्या प्रकारे इतके टोल घेतले जातात पैसे वसूल केले जातात मगाशी तुम्ही एणेगूरच्या टोल नाक्याचा उल्लेख केला दिवसभरामध्ये किती गाड्या जात असलो एवढ्या गाड्यातनं टोल वसूल झाला नसेल आतापर्यंत कुठल्याही टोल नाक्याचा विचार केला ना तुम्हाला आज सन्मान्य शशिकांत शिंदेजी ज्या सामंजस्याच्या भूमिकेत बोलले आणि अख्खा महाराष्ट्र गैवरला असेल कारण ही जर पंधरा वर्ष भाषा वापरली असती तर ही वेळ आलीच नसती टोल निघालेच नसते हे जे सर्व आहे म्हणजे एकाने पेरलंय ते थोडं उगवलं ते उगवून दुसरा कापून खातोय असं झालेलं आहे हे ताटातलं वाटीत ता वाटीतलं ताटातच आहे मी काही त्यांना बोलत नाही आता ते सत्तेत नाहीयेत ते त्यांची ते भूमिका मांडणार शंभर टक्के परंतु हे जे जाचक टोल आहे हे फक्त खारघर किंवा एक्सप्रेस वे किंवा तुम्ही आंदोलन केले आणि सेटलमेंट केला असा आरोप झाला आपण आपण सिद्ध करा ना आरोप तुमच्यावरती 80000 कोटीचे तुम आहेत आपण त्या नको जाऊया वेगळी चर्चा करू आता सोळा विषय तुमच्या इकडे आमच्या इन्क्वायरी लागले नाहीये राजकीय भाषण कर तुम्ही आंदोलन का बंद केलं तुम्ही बंद केलं नाहीये चामीचा स्टॉल बंद झाले तुमच्या सरकारला कारण लागले ते की सांगितलं तुमच्या प्रमुखांना आंदोलन करताना तुम्हाला तिथं कुठं रे सेटलमेंट केलं पैसे देण्याचा हे कसं हे तुम्ही उगाच काही होता तुमच्याकडे सवय आम्हाला नाहीये त्या सोळा विषय तुम्ही कसं बोलता मी तुम्हाला काय सांगतो कारण तुमच्या का सा काळात झालेला भ्रष्टाचार आहे पंधरा वर्ष आपण सत्तेत होतो आम्ही सत्तेत नव्हतो शिंदे साहेब बरं तो विषय सोडा मला असं म्हणायचं ठीक आहे बरं एक काम करूया

है है। कसा है? है? एक जनतेच्या प्रश्नावरती आंदोलन केलेली आहेत मुलांनी लाट्या काट्या खाल्लेल्या आहेत जेलमध्ये गेले त्याचा परिणाम म्हणून राजसाहेबांनी कडक भूमिका घेतली म्हणून जवळपास साठ ते पासष्ट टोल जे काय आता झाले ते मधल्या कारण यांनी आंदोलन केली सर्व पक्षांनी केली होती परंतु ह्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे होता आणि अजूनही होत राहणार कारण इतक्या अठरा प्रकारचे टॅक्सेस भरल्यानंतर सुद्धा जर आपल्याला ह्या सर्व गोष्टी करून आता कोल्हापूरचा विषय घ्या आता इथे संजय जी बसलेले आहेत काय सांगतो बीओटीचा नियम आज तुम्हाला चिठ्ठी दिली का कॉम्प्युटराईज नोट दिली विचारा त्यांना त्यांना चिठणं दिलं असेल आता हातामध्ये बीओटीचा नियम आहे की ते प्रिंट आला पाहिजे त्या ठिकाणी अनेक डिफॉल्ट आहेत कोल्हापूरच्या टोलला हा फक्त खारघर कोल्हापूर किंवा ठाणा ओ ठाणा मी लहान पाळण्यात असताना ठाणा क्रिक सुरू चा झाला आता रंग लावायचा बंद केला तरी क्रिकचा टोल चालूच आहे आता काय जमिनी खाल्लं सोन्याच्या विटा काढायच्या आहेत का अहो एवढा सामान्य माणसाला साधा प्रश्न आहे ना कुठेतरी अहो कर्ज संपतं कर्जावरचं व्याज संपत माणूस डिफॉल्ट होतो त्याच्यानंतर पैसे भरतो ह्यांचे नुसतं चालूच आहे म्हणजे आता फावडा संपला आता डम्पर झाला जेसीबी पुढचे शब्द मला माहीत नाही तो आता अजून कशा प्रकारे ओरपाडायचा आहे आणि कोणाचा पैसा आहे किती ह्या महाराष्ट्रातील करोडो लोक विविध स्वरूपाचे अठरा प्रकारचे कर भरतायत रस्त्यावर धावण्याचे याचे काही शे किंवा काही लाखो कोटी रुपये हे कुठे गेले कोणाकडे गेले याचे उत्तर आहेत का याचा भंग आहे एक जो फ्री ऑफ पास असतो की मला मला टोल भरायचा नाही भारत आपला देश हा सर्वाधिक मोठी लोकशाही असलेला देश आहे जर मला टोल भरायचा नसेल तर हा नियम सांगतो या ठिकाणी माझ्याकडे कागदपत्र आहेत हा नियम आहे एकोणीस नंबर फ्री प्रेसेज आउट इंडिया मला सर्व्हिस रोड त्यांना द्यायला लागतो दुसरा आर्टिकल फिफ्टीन वॉट इट सेज की हे जे बांधकाम आहे हे जे रस्त्याचं बांधकाम आहे हे सर्व हे जे टॅक्सेस वसूल केलेले आहेत त्या राज्य सरकारनी या टॅक्सेस मधून हे रस्ते टोल न घेता बांधायचे असतात हे भारतीय घटनेच सांगतय पंधरा गोष्टी नियमांचं उल्लंघनच करत चाललोय आपण दुसरं काय नियमांचं उल्लंघन म्हणजे ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे का नाही हो ना हा तपासाचा खरा उघड झालाय सगळं हे उघड झालं असलं तरी हे सगळ्या मुद्दे तपासायची गरज आहेत आकडेवारीनुसार आणि त्या तपासामध्ये सिद्ध झाल्यानंतर दोषी कोण आहे आणि आता याच्यातनं निर्दोष कोण सुटणार हा खरा मुद्दा असणार आहे ब्रेक घेऊ ब्रेक नंतर याच्यातनं मुक्ती कशी मिळायची आणि का मिळणार नाही याविषयी बोलणार <प्रेक> स्वागत मला प्रशांत ठाकूर तुम्हाला विचारायचा कारण मगाशी तुमच्याकडे येणार फार संधी नाही मिळाली पण एक मुद्दा मला इथे आवर्जून विचारायचा कारण हा जाहीरनामा आहे तुमच्या पक्षाचा जो तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये केलेला होता त्यात पायाभूत सुविधा अंतर्गत पान नंबर तेरावर पाच नंबरचा एक मुद्दा आहे जो टोलच्या संदर्भातला आहे त्यात भाजपने असं म्हटलं होतं की टोल धोरणात अमूलाग्र फेरबदल करणार आणि सामान्य नागरिकांची या जाचातून मुक्ती करणार कशी काय शक्य आहे जर झालेले बंद झालेले टोल आपण सुरू करत असू तर हा मुद्दा पूर्ण कसा करणार टोलच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षानं पूर्वीपासून या संदर्भामध्ये भूमिका घेतली की टोल हा सर्वसामारणपणानं ज्या आता आपली सगळी चर्चेचे स्वरूप आहे याच्यामध्ये ते अन्यायकारक जनतेला वाटायचं आहे आता या संदर्भामध्ये केंद्रातले मंत्री सन्मान्य नामदार गडकरी साहेबांनी वारंवार सुतोवाच केलंय मला वाटतं आत्ताच आपल्या आपल्या स्क्रीनवरती सुद्धा त्या संदर्भातील स्ट्रीप सुरू आहे की या संदर्भामध्ये धोरणात बदल करण्याची आवश्यकता धोरण वेगवेगळ्या पद्धतीने बदललं जाऊ हो शकतं जा ज्याच्यामध्ये रस्त्यावरती चालणारी वाहतूक याच्यामध्ये लाईट प्रशा, थोडंसं तुम्हाला थांबवतो थो, तुमच्या पक्षाचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आता फोन लाईनवरती आहेत चंद्रकांत पाटील जो मुद्दा गाजतोय टोलचा कारण जो मुद्दा आता मी प्रशांत पण सांगितला की तुमच्या जाहीरनाम्यात पायाभूत सुविधा अंतर्गत होता की टोल धोरणात आमूलाग्र फेरबदल करणार आणि जाचक जनतेची करणार कसं काय शक्य आहे का, का खारघर टोल बंद केलेला आपण पुन्हा सुरू केला राज्यातल्या के अनेक टोल जे आहेत ते बेकायदेशीरित्या वसुली सुरू आहे ह्याच्यावर बंधनं आणणार कशी खारघरचा टोल हा पाच वर्षापूर्वी डिझाईन झालेला रस्ता आणि पाच वर्षापूर्वी डिझाईन झालेला टोल आहे आमच्या काळामध्ये झालेला नाही ना आणि तो पूर्ण झालेला असताना सुद्धा दिला की पंधरा दिवसामध्ये टोल वसूल केला पाहिजे त्यामुळे आम्हाला काही पर्याय उरलं तर टोल पण लोकल लोकांना त्याच्यातून टूज दिलेली आहे पण वरच्या कोर्टात जाऊ शकता ना पाटील साहेब वरच्या कोर्टात अपील करू शकता जर कोर्टाने निर्णय दिला असेल तर वरच्या कोर्टात आपण अपील करू शकतो

त्याच्या मेंटेनन्सचा ठाण्या 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 टोलचा खर्च पाच कोटी दाखवलाय त्याच्यामध्ये पन्नास स्टॉप्स पाहिजे ते नाही आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सर्व्हिस रोड नाही त्यामुळे ह्या टोलला कुठल्याही प्रकारची परवानगी देता येत नाही आपण सन्माननीय कोर्टाला विनंती करू शकता वरच्या कोर्टात जाऊन आज दुपारीच ती घोषणा केली आहे की अशा प्रकारे आपण वरच्या कोर्टात चौकशी करणार आहोत आणि जिथे जिथे पण पाटील साहेब पाटील साहेब दुपारी पुण्यामध्ये विनोद तावडे बोलताना असं म्हणाले की अन्यायकारक टोल जो आहे तो आम्ही बंद करण्याचा प्रयत्न करू मात्र सर्व टोल बंद करू असं नाही पण जो धोरण तुम्ही ह्याच्यामध्ये मांडलं होतं जाहीरनाम्यात याच्याच बद्दल सगळा घुमजाव दिसत नाही का ना अहो एखादी गोष्ट घोषित केल्यानंतर ती पूर्ण व्हायला त्या वेळ येणार का लगेच दोन महिन्यातच पाण्यावर बसणार चोवीस तास लागतात स्टे घ्यायला कोर्टात जायला साहेब चोवीस तास लागतात स्टे घ्यायला फक्त कोर्टामध्ये जाण्यासाठी चोवीस तास लागतात हे खूप सोपा आहे आपण फार सिनियर आहात आपण याच्यावरती आणि आपण अभ्यास करून आपल्या आपल्या सर्व मोठ्या नेत्यांनी अभ्यास करून अभ्यास करून महाराष्ट्रातील जनतेला शेवट की तो रद्द करू म्हणून तुमचा अभ्यास झाला नव्हता का विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेला नाही एक, एक, ना एक याच्या सगळ्या मुद्द्यावरती कोर्टात जायला जरी अभ्यास करावा लागत असेल तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास यापूर्वी निवडणुकीचा एवढंच आहे दोन तारखेला दोन तारखेला जर कॉन्ट्रॅक्टर सॉरी एकच दोन तारखेला जर कॉन्ट्रॅक्टर कोर्टात गेला असेल तर तेवीस तारखेपर्यंत हे सरकार काय करत होतं बावीस करायला हे सांगतात एक मिनिट परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या पर्यायांचा ते विचार करतायत पण राज्यातली मुक्ती होणार की नाही तुम्ही काय सांगाल सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मुक्ती नक्की होणार त्याला लागणार वेळ तुम्ही द्यावा अशी आमची अपेक्षा आहे म्हणजे तुम्ही विनोदी सेटमेंट खोटं पाडताय बरोबर ना कशासाठी खोटं पाडण्याचा संबंध विनोद म्हणाले ते म्हणाले ज्याच्यामध्ये काहीतरी भांगण आहेत ते आम्ही बंद करू करू जे, जे, फार तोल तोल या टोलमध्ये आठशे टेंडर बाराशे कोटी वरती गेले आणि रिकव्हरी टू प्रॉफिट रेशो हा जवळपास चारशे टक्क्यापेक्षा जास्त आहे रिपेमेंट शेड्यूल काय हे लोकांना कळू द्या ह्याचं तुम्ही बाहेर पत्रक ओपन करून टाका साडेपाच हजार कोटी याची रिकव्हरी आहे आणि माझं म्हणणं असं आहे प्रशांत जी प्रचंड हळवे आणि अभ्यासू आहेत त्यांनी त्वरित ह्याचा निषेध करून राजीनामा द्यायला पाहिजे काय झालं काय झालं अविनाश अभ्यंकर मनसेचे हे मुद्दे मांडत आहेत की ज्या प्रकारचं रिपेमेंट आहे त्याचं स्ट्रक्चरिंग काय त्याच्या नियम काय आहेत याचाही याचा सगळा खुलासा या आहे बाराशे कोटी वरती साडेपाच हजार कोटी वसूल होत असतील तर याचं मग स्ट्रक्चर काय केलेलं आहे आणि ते जेव्हा म्हणतात की आम्ही काम त्यांनी कम्प्लिशन सर्टिफिकेट टोलच सांगितलेलं आहे आणि कलेक्शनला जेव्हा परवानगी मागितली तेव्हा तुमच्या हातात बावीस दिवस होते आणि त्याच्यानंतर तीन तारखेला म्हणजे आपण एक महिना आपल्या सरकारनी डिले केला अभ्यासू सरकारनी आता एक महिन्यामध्ये सातशे वीस तास असतात आणि हा अत्यंत महत्वाचा विषय आणि फक्त खारघरचा विषय नाही महाराष्ट्रातील जवळपास पावणे दोनशे टोल मध्ये भ्रष्टाचार आहे सांगलीच्या टोल मध्ये सहा कोटीच्या इन्व्हेस्टमेंट वरती जवळपास पाटलांना उत्तर द्या सरकारला हे सगळं आम्ही करतो त्याला लागणारा वेळ आम्हाला द्या मग तोपर्यंत टोल वसुली थांबवा मग तोपर्यंत टोल वसुली थांबवा नाहीतर आता प्रशांतजी आपण राजीनामा द्या एक टोल आम्ही चंद्रपूरचा थांबवला चंद्रपूर चंद्रपूर हा लगेच थांबवा ना हा लगेच थांबवा पाटील साहेब पाटील साहेब एक मिनिट अभ्यंकर साहेब पाटील साहेब सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मुंबईत यायला जे पाच टोल नाके आहेत या टोल नाक्यावर होणारी रहदारी आणि वाहतूक याचा विचार करता इतर टोल नाके बंद केले आणि याच्यातला बंद केल्याचा फरक काहीतरी आहे की नाही माझा प्रश्न एकच आहे तीस दिवसामध्ये मला पाटील साहेब यांनी सांगावं तेव्हा सिनियर आहेत की हा टोल कायदेशीर आहे का बेकायदेशीर आणि जबाबदारीने उत्तर द्यावं महाराष्ट्रातली जनता ऐकते कारण पुढे मी बोलणार ट्रेन मध्ये आहे आवाज घट होतोय तुमचा सिग्नल बरं तुमचा टोल वाचलाय ते एक बरं आहे कारण ट्रेनला टोल नाही आहे पाणी साहेब एकच प्रश्न शेवटचा की जे आता अभयंकरांनी उपस्थित केलाय की खारघरचा टोल नाका हा कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे अर्जनचा टोल हा कायदेशीर आहे अजिबात नाही आठशे पासष्ट कोटीचे साडे बाराशे कोटी कसे झाले आठशे पासष्ट कोटीचे साडे बाराशे कोटी झाले इन्व्हेस्टमेंट टू प्रॉफिट रेशो साडे बाराशे कोटी वरन कोटी कसा काय झाला आणि हे जर टेंडर होतं तर आयआयटी ने टी ह्याच्यावरती अकराशे डिफॉल्ट काढलेले आहेत त्या तज्ज्ञांनी पंचवीस पंचवीस किलोमीटरचे सर्व्हिस रोड नाहीत याच्यामध्ये टोल नाक्याचा खर्च हा वीस कोटी दाखवलेला आहे त्यामुळे हा संपूर्णपणे बेकायदेशीर टोल आहे तो, तो स्टेट टोल फक्त ते, ते म्हणतात की अभ्यास करून सगळ्या गोष्टी चर्चा करता येईल ठाकूर मला तुम्हाला विचारायचं कारण आपण बघितलं आता राज्याचे बांधकाम मंत्री काय म्हणत होते की या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून पुढे आम्ही जाण्याचा काय कोर्टात विचार करू किंवा काय हा कायदेशीर टोल ना काय असं ते म्हणतायत तुम्हाला काय वाटतय कारण तुम्ही याच मुद्द्याला धरून टोल वसुली झाली तर मी पक्षाचा राजीनामा देईल म्हणून काँग्रेस सोडली होती आता हीच परिस्थिती आलेली आहे पुढचं पाऊल काय असणार सगळ्यात पहिलं म्हणजे या ठिकाणी मी ज्या मुद्द्यावरती भांडतोय तो स्थानिक वाहतुकीच्या पुरता आहे स्थानिक वसाहतीं पुरता आहे या ठिकाणी त्या वसाहतींना नाही नाही ठीक आहे आमचे ज्येष्ठ सहकारी काही सांगत असतील मी सातत्याने भूमिका ठेवली ती माझी कायम आहे ज्यांना या ठिकाणी सात हा रस्ता वापरण्याच्या व्यतिरिक्त पर्याय नाही त्यांना याच्यातून वगळलं पाहिजे सुरुवात झाली आहे माझ्या मत नुकतंच सांगितलं की महाराष्ट्रात कुठंही नाही या ठिकाणी तिथल्या पाच गावांना तिथल्या वसाहतींना एकमेव असं उदाहरण आहे टोल टोल बंद नाही केला टोल बंद नाही केला तर तुम्ही राजीनामा देणार का आता ह्या ह्या प्रश्नाचंही उत्तर मला द्यायचंय की सरकार हा टोल बंद करण्याच्यासाठी आता चंद्रकांत दादांनी सांगितलंय जे जे पर्याय आहेत उपलब्ध ते पर्याय वापरणार आणि हा टोल रद्द करणार मला राजीनामा द्यायची वेळ येणार नाही विनंती आपल्याला अशी आहे जसा इथे जाऊ आपल्या खाली आणि त्याप्रमाणे टोल करून टाका आपण आता अभ्यंकरजींनी माझा हळवा म्हणून उल्लेख केला मी त्यांचा आभार मानेन पण त्यांनी त्यांनी सांगितलंय की या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी सर्व्हिस रोड नसतात त्या ठिकाणी टोल लावला जाणं त्या स्थानिक लोकांना स्थानिक नाही हा गुन्हा आहे ही असते हा गुन्हा आहे गुन्हा दला खटला दाखल होऊ शकतो आणि त्याच्यावरती मार्ग निघाला नाही 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 आपण आपण तुम्ही अभ्यंकर साहेब सगळे म्हणता खरंय पण आता प्रशांत ठाकूर त्या मर्यादे पलीकडे जाऊ शकत नाहीत कारण त्यांचे नेतेच वेगवेगळ्या पद्धतीचे विधानं करताना दिसतात त्यामुळे ही अडचण आहे जयंत पाणी आता पुढचं पाऊल काय असणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये की याच्यामध्ये सकारात्मक आम्ही निर्णय घेऊ मला अशा आहे की सकारात्मक निर्णय घेतला नाही तर खारघरच्या टोलसाठी आम्हाला तीव्र असं आंदोलन करावं लागेल त्याला बंद करण्याचा निर्णय हा राज्य शासनाला घ्यावा लागेल आणि त्या पद्धतीची मुदत आम्ही दोन दिवसाची आम्हाला दोन ते तीन दिवसात आम्हाला चर्चेसाठी बोलवत आहेत मला वाटतं की या ठिकाणी ज्या पद्धतीचं खारघर वाशियांवर अन्याय होतोय आणि पनवेलकरां पनवेल तालुक्यातील सगळ्या जनतेचा अन्याय होतो आहे ही जनतेची फसवणूक होते आहे तिथले लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या कारणानं या ठिकाणी पक्ष बदलतात यांचे चार चार निवडणुकीमध्ये चार पक्ष झालेत त्यात ते काय निर्णय घेणार आता, 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 आता हाच मुद्दा आहे हाच मुद्दा आहे की सरकार नेमका सरकार नेमका निर्णय काय घेणार कारण ज्या प्रकारचं सरकार म्हणते आम्ही सगळे अभ्यास करतोय माझा वेळ संपला अभ्यास कर माझा वेळ संपलेला आहे अभ्यास सरकार म्हणते करतोय वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत मग हा टोल बंद होणार का विनोद तावडे म्हणाले की अन्यायकारक टोलमधन आम्ही मुक्ती करू सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणतात राज्यातले सगळा टोल मुक्त होणार यात काहीच शंका नाही त्यामुळे नेमकं विधान खरं कोणाचं मानायचं मुख्यमंत्री आश्वासन देत आहेत ते खरं मानायचं पीडब्ल्यूडी मंत्र्यांचं खरं मानायचं की विनोद तावडेंचं खरं मानायचं हा जनतेचा पुढे पडलेला प्रश्न आहे इथंच थांबू महा फक्त आय दिन